नमस्कार, आपण सर्वजण मला ओळखता. मी ज्योतिष आहे, वास्तुतज्ञ आहे, लगातार आपल्या सर्वांसोबत उपाय शेअर करत असते. आज परत पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये धनाची बरकत होण्यासाठी उपाय आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. सगळ्यांना वाटतं माझ्या घरामध्ये मंदी न पडावी. लगातार बघितलं तर लोकांचे एकच प्रश्न असतात की पैसा तर येतो पण याचा डबल होत नाही, घरामध्ये पैसा थांबत नाही, मेहनत पण खूप चालू आहे, पण अशा वेळेस काय करायला पाहिजे. आपल्या घराची तिजोरी कधीही खाली नसावी, मग याच्यासाठी आपल्याला काय उपाय करावा लागेल, आज मी किरण ठाकूर आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. बघा, पैसा म्हणजे असा असतो ना की पाण्यासारखा असतो. पाणी कसं वाहतं तसा पैसा वाहत असतो. ज्यांच्याकडे लक्ष्मी टिकली तिथेच टिकली, नाहीतर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वाससुद्धा करत असते. अलक्ष्मी लक्ष्मी मातेची बहीण आहे. मग आज मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये बरकत देणारं अशी कोणती एक रेमेडी आहे की आपण आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ती केल्यामुळे आपल्याला खरंच बरकत मिळेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाताल लोकांमधनं, सागरामधनं लक्ष्मी माता निघालेली आहे. सागर हे लक्ष्मी मातेचे वडील आहे. शंख शिपले हे लक्ष्मी माताचे बहीण भाऊ आहेत. मग आपल्याला लक्ष्मी मातांसोबत जेव्हा यांना आपण विराजमान करतो आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये, तिजोरीमध्ये, तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट येत असतात. पण प्लस ज्या घरामध्ये सतत वादविवाद होतात, ज्या घरात लेडीजचा अपमान होतो, ज्या घरातल्या लक्ष्मी आणि विष्णू म्हणजे नवरा बायकोंचं पटत नाही, अशा घरामध्ये खरंच लक्ष्मी माता टिकत नाही. कितीकही श्रीमंत असो ते, पैसा येत असेल पण तिथं अलक्ष्मीचा जर वाद झाला त्या घरामध्ये लक्ष्मी थांबत नाही. मग आपल्या घरामध्ये काळजी आपल्याला पहिली काय घ्यायची आहे, आपल्या घरामध्ये वादविवाद नाही झाला पाहिजे. आता आपला मेन पॉइंट असा आहे की आपल्याला बघायचं आहे की आपल्या घरामध्ये, आपल्या तिजोरीमध्ये, आपला जिथे बिझनेस आहे तिथे पण आपण तिजोरी वगैरे काउंटर करतो, त्याच्यामध्ये बरकत राहण्यासाठी जेव्हाही काउंटर उघडलं, तिजोरी उघडली, तर आपल्याला पैसा दिसला पाहिजे. तर अशी कोणती रेमेडी करायला पाहिजे? सगळ्यात आधी आपल्याला दक्षिणावरती शंख लागेल. दक्षिणावरती शंख इझिली तुम्हाला मार्केटला मिळेल. चांगलं जर तुमचा ज्वेलरवाला असेल, ओरिजिनल शंखसुद्धा मिळतात आजकाल आणि भरपूर महाग आहे. दक्षिणावरती छोटा शंख घेतला तरी चालेल. एक दक्षिणावरती शंख विकत आणायचा, तो आणल्यानंतर शुक्रवार, पौर्णिमा या कोणताही शुभ दिवस बघायचा, त्याचा पंचामृतानी अभिषेक करायचा. ओम महालक्ष्मी नमः, ओम लक्ष्मी नारायणाय नमः सुद्धा म्हणू शकता. शंख म्हणजे लक्ष्मी मातेचा भाऊ आहे. त्यानंतर तुम्हाला या शंखाची पूजा विधी केल्यानंतर, अष्टगंध वगैरे लावल्यानंतर, धूप दीप दाखवल्यानंतर हा सिद्ध होणार. आपल्या हातात सिद्ध घेऊन, हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह ठेवून आपल्याला असं समजायचं, हा शंख मला खूप जास्त प्रगती देणार आहे. या शंखाला तुम्ही होत असेल तर पिवळ्या किंवा रेड कलरच्या छोटे छोटे इझिली आजकाल कापड मिळतात, या शंख ठेवण्यासाठी खूप छान पाऊच पण मिळतात मार्केटला, त्याच्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. आणि हा शंख तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. दर महिन्याच्या पौर्णिमेला परत सिद्ध करा, तुम्हाला हा बरकत देईल. जिथे लक्ष्मी माता आहे आणि तिथे जर दक्षिणावरती शंख असेल तर सोने पे सुहागा. तुम्ही तुमच्या देवघरात सुद्धा ठेवू शकता. देवघरामध्ये ठेवल्यानंतर याच्यामध्ये जल ठेवत असेल तर हे पाणी रोज स्वतः प्या, घरामध्ये शिंपडा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील. दक्षिणावरती शंख आपल्या घरी असायलाच पाहिजे. तुम्ही जेव्हा तिजोरीमध्ये ठेवणं सुरू करता तुम्हाला काही दिवसामध्ये याचे रिझल्ट दिसतात. पण प्लस मी सांगितलंय ना की वादविवाद घरामध्ये नको, मेहनत तर चालूच ठेवायची आहे, तेव्हाच या रेमेडी आपल्यावर काम करतात. कारण लक्ष्मी माता म्हणते, जिथं माझा भक्त खूप जास्त मेहनत करतो तिथे मी त्याच्यासाठी धावून जाणार. म्हणून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. प्लस आपले कर्मकांड चांगले, तुम्ही करून तर बघा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील.